मित्रांनो मागील सत्रात आपण बघितले की एक चल असलेली रेषीय समीकरणे कशी सोडवली जातात आता या सत्रात आपण काही उदाहरणांमार्फत हे समजून घेऊया की अशा समीकरणांना थोड्या कौशल्यपूर्ण पद्धतीने कसे सोडवले जाते या परिस्थितीवर विचार करूया रघुला पोस्टमनकडून एक आयताकार पार्सल मिळाले त्या पार्सलच्या आत असलेल्या वस्तूचा अंदाज बांधण्यासाठी तो त्या पार्सलचे माप घेऊ इच्छितो त्याच्याकडे पाच सेंटीमीटर लांब पट्टी आहे जिचा तो पार्सलचे माप घेण्यासाठी उपयोग करतो त्याला आढळलं की पार्सलची रुंदी बरोबर पाच सेंटीमीटर आहे पण लांबी पाच सेंटीमीटरपेक्षा थोडी जास्त आहे त्याची पट्टी पार्सलची लांबी मोजण्यासाठी अपूर्ण आहे त्याच्या हे देखील लक्षात आले की पार्सलवर छोट्या अक्षरांमध्ये लिहिलेले होते की या आयताकृतीचे क्षेत्रफळ पंचेचाळीस वर्ग सेंटीमीटर आहे आता पार्सलची लांबी शोधण्यासाठी तुम्ही रघुला मदत कशी कराल चला मिळून त्याला मदत करूया आपल्याला माहित आहे की पार्सलची रुंदी पाच सेंटीमीटर आहे आणि पार्सलची लांबी पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे तर आपण पार्सलची लांबी पाच आणि काही बी सेंटीमीटरच्या बेर्जेच्या बरोबर लिहू शकतो आपल्याला पार्सलचे क्षेत्रफळही माहीत आहे ते पंचेचाळीस सेंटीमीटर वर्ग आहे आपल्याला माहीत आहे की एका आयताचे क्षेत्रफळ हे त्याची लांबी आणि रुंदीच्या गुणाकाराच्या बरोबर असते तर आपण त्याच्या क्षेत्रफळाचे एक समीकरण असे मांडू शकतो इथे चल बीची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे समीकरण सोडवावे लागेल तर चला आपल्या समीकरणाबरोबर पुढे जाऊया आपण आपल्या समीकरणाचा असा विस्तार करू शकतो आता आपल्याला डाव्या पक्षातून पंचवीस घालवण्यासाठी दोन्ही पक्षांमधून पंचवीस वजा करावे लागतील आणि मग आपल्याला हे नवीन समीकरण मिळते पण या पायऱ्या लक्षपूर्वक बघा आपल्या समीकरणात दोन्ही पक्षांमधून पंचवीस वजा करण्याऐवजी आपण पंचवीस ते डाव्या पक्षातून सरळ उजव्या पक्षामध्ये पक्षांतर करू शकतो का हो आपण हे करू शकतो जेव्हा आपण हे करतो आपल्याला असे आढळते की हे समीकरण आणि दोन्ही पक्षांमधून पंचवीस वजा केल्यानंतर मिळालेले समीकरण दोन्ही समान आहेत लक्षात ठेवण्यासारखी बाब अशी आहे की जेव्हा आपण पंचवीसचे पक्षांतर करतो तेव्हा आपण त्याचे चिन्ह बदलतो म्हणजे उजव्या पक्षात गेल्यानंतर पंचवीस ही धनऐवजी ऋणसंख्या होते आता आपण ची किंमत शोधण्यासाठी दोन्ही पक्षांना पाचने भागूया जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्याला आढळते की ची किंमत बरोबर चार आहे आता आपल्याला माहित आहे की पार्सलची लांबी पाच आणि बीच्या बेरजेच्या बरोबर आहे याचा अर्थ असा आहे की पार्सलची लांबी पाच आणि चारच्या बेरजेच्या किंवा नऊच्या बरोबर आहे या एक आणखी साधा प्रश्न सोडवूया तुम्ही मला सांगू शकता का की आपली पहिली पायरी काय असेल हो आपण ऋण पाच ते उजव्या पक्षाकडे पक्षांतर करूया पण सावध असा जेव्हा आपण ऋण पाच चे दुसरीकडे पक्षांतर करू तेव्हा तो धन पाच होईल या पायरीनंतर आपल्याला एक्सची किंमत बरोबर पंधरा मिळेल जसे तुम्ही बघू शकता आपल्याला आपला तोडगा फक्त एकाच पायरीत पाचला दुसऱ्या बाजूला पक्षांतरित करून मिळाला तर या कौशल्यपूर्ण पद्धतीचा उपयोग आपल्याला पुढील सत्रांमध्ये समीकरणे झटकन सोडवण्यासाठी होईल तर धडा संपवताना आपण पाहिले की आपण संख्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करून एक चल असलेल्या रेषीय समीकरणांवर सहजतेने आणि कौशल्यपूर्वक तोडगा काढू शकतो पण नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण एखाद्या संख्येचे एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे पक्षांतर करतो तेव्हा आपण त्याचे चिन्ह बदलतो जर एखादी संख्या एका पक्षात अधिक होते तर दुसऱ्या पक्षात पाठवल्यानंतर तिला त्या पक्षातून वजा व्हावे लागेल आणि जर एखादी संख्या एका पक्षातून वजा होते तर दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तिला त्या पक्षात अधिक व्हावे लागेल याचा अर्थ बेरीज वजा होते आणि वजा बेरीज होते पुढील व्हिडिओमध्ये चल असलेली रेषीय समीकरणे सोडवताना होणाऱ्या काही गैरसमजांविषयी बघूया